आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या बरोबर सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची परत एकदा व्हर्च्युअल कॉन्फरन्स आशिली. माननीय होम मंत्री, होम मिनिस्टर्स, तसेच आमचे हेल्थ मिनिस्टर्स हर्षवर्धनजी, हे सगळे जाण आणि प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री प्लस गव्हर्नर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स ऑफ युनियन टेरिटरीज, हे सगळे प्रेझेंट आशिले. तांच्यांनी रिव्ह्यू घेतलो. रिव्ह्यू दोन गजालींचो, ज्यो केसीस परत एकदा वाढपाक लागल्या खंयच्या खंयच्या राज्यांत, त्यो कित्या खातीर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढपाक लागला ताजो रिव्ह्यू घेतलो. सेकंड, तांच्यांनी वॅक्सिनेशन प्रोग्राम्स वो कशा पद्दतीन चालू आसा आणि प्रत्येक राज्यांत तेजी वेस्टेजूय जी आसा ही कितल्या प्रमाणात जाता, प्रायव्हेट हॉस्पिटल्स ऑन बोर्ड आसा त्यो कितल्या प्रमाणात वॅक्सिनेशन दिता ताजोय रिव्ह्यू घेतलो. आणि फुडलो वॅक्सिनेशन हे कशा पद्दतीत सुरू दवरपाचे आणि कशा पद्दतीन फास्ट ट्रॅक करपाचे ताजेर एक रिव्ह्यू झालो. माननीय पंतप्रधान हांचे म्हणण्या प्रमाणे जरी आम्ही वॅक्सिन घेतले किंवा आम्ही जी सगळी प्रिकॉशन्स जी आसा ही वॅक्सिन घेतल्या उपरांत सुद्धा घेवपाची गरज आसा. ताच्यानी टेस्टिंग हे खूप मोठ्या प्रमाणात आणखी वाढवपाक जाय आणि प्रत्येक राज्यात आपल्या केसीस असा त्याप्रमाणे डिसिजन जे असा, मागीर कोणी लॉकडाऊन हे डिसिजन घेतलेले आहे, कोणी नाईट कर्फ्यू लायलो असा, जर कोणी वॅक्सिनेशनचे प्रोग्राम्स जे वाढले त्याच्याप्रमाणे प्रत्येक राज्यांनी आपापल्या राज्यातली सिच्युएशन पळोवन त्यांच्यांनी डिसिजन जे असा ही घेवपाचे हजायबद्दल त्यांच्यांनी मार्गदर्शन केले. त्याच्या खातीर बट केसीस ज्यो वाढटा ह्याच्याबद्दल त्यांच्यांनी चिंताय व्यक्त केली आणि त्याच्या खातीर प्रत्येक मुख्यमंत्र्याक त्यांच्यांनी इवन दो इफ गरज लागता असत जाल्यार मिनी कंटेनमेंट झोन हे बी परत एकदा करचे आणि परत एकदा टेस्टिंग फॅसिलिटीज ही खूप मोठ्या प्रमाणात वाढवची हे त्यांच्यांनी सांगलेले असा. त्याच्याप्रमाणे प्रत्येक एक फक्त 4 ते 5 स्टेटींतल्यान म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब ह्या मुख्यमंत्र्यांकडल्यान त्यांच्यांनी रिव्ह्यू घेतलो. म्हणजे वॅक्सिनेशन, परत टेस्टिंग आणि केसीस वाढटा त्याच्याप्रमाणे त्यांच्यांनी रिव्ह्यू घेतलो आणि अकॉर्डिंग टू डॅट पुराय देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांक त्यांच्यांनी इन जनरल सगळी इन्स्ट्रक्शन्स जी दिवपाक जाय ती इन्स्ट्रक्शन्स दिली गेली. स्टेट गव्हर्नमेंट कितें प्लॅनिंग आसा सध्या, नेबर स्टेट बी मार्केट बी केसीस वाढटा, आपण टुरिस्ट येतात, ताचे कितें निर्णय जावपाक जाय तुमचो? म्हज्या बरोबर आमचे हेल्थ मिनिस्टरी विश्वजीत राणे आशिले, आम्ही डिस्कशन्स केला. जर आत्ता तरी खंयसरूच आम्ही जनता कर्फ्यू किंवा बाकीचे बॅन हे ना, बट टेस्टिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढवपाचे ठरयला सगळीकडे. ज्यांका ज्यांका मात सुद्धा सायन सिमटम्स जे किती दिसतात त्यांच्यानी आमच्या लागच्या हेल्थ सेंटरचे वचून टेस्टिंग करचे आणि त्याचबरोबर सगळ्या लोकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे फॉलो करचे. खुबशा ठिकाणी दिसून येतात की खुबसे लोक जो मिटिंग्स ऑर्गनाइज जातात, खुबसे लोक एकेकडे येतात, मास्क वापरनात किंवा सॅनिटायझर वापरनात. त्याती परत एकदा हांव सरकारच्या वतीन सगळ्या लोकांक रिक्वेस्ट करता की त्यांच्यांनी मास्क हो कंपलसरी वापरचो, पब्लिकान प्लेसीचेर येतात त्यांना त्यांना सॅनिटायझर्स वापरचो, सोशल डिस्टन्सचे पालन करचे आणि आपल्या खंयसरूय बी जरी मात सुद्धा सिमटम्स आढळटा, म्हणजे जोर असतलो, बॉडी एक असतलो, जाल्यार त्यांच्यांनी आपल्या लागच्या पीएचसीन वचून त्यांच्यांनी बेगिनात बेगीन टेस्ट करून घेवचे. आपल्या घरच्यांक लागच्यांक जे आपल्या संपर्कात आयल्या त्यांकाय टेस्ट करून लावचे, होम आयसोलेशन प्रिफर करचे. आणि त्याचबरोबर अजूनही बी होम आयसोलेशनचे किट्स आम्ही आमच्या प्रायमरी हेल्थ सेंटरातल्यान दिता आणि मात सुद्धा जर आपल्याक चड सिमटम्स दिसता असत जाल्यार त्यांच्यांनी हॉस्पिटलायज जावचे, खंयसरूच हॉस्पिटलायज कमी करचे न्ही. कालची फिगर पळोवन चिंता व्यक्त केली कारण 4 डेथ आणि 94 पॉझिटिव्ह केसीस आयल्या, त्या खातीर खंय तरी गोंयानूय बी रिस्क वाढटा म्हणून सगळ्या म्हज्या गोंयकार भावा भयणीक आणि भायरसून येवपी टुरिस्ट हांकांय सगळ्यांक हांव रिक्वेस्ट करता की त्यांच्यांनी पब्लीक प्लेसीचेर वयता आसतना मास्क कंपलसरी, सोशल डिस्टन्सींग फॉलो करचे, सॅनिटायझर्स वापरचो आणि सायन सिमटम्स दिसता आसत जाल्यार टेस्टिंग खूप म्हण आम्ही सगळ्यांच्यो टेस्टिंग करपाक तयार असा. त्यांच्यांनी आपल्या लागच्या पीएचसीत वयचे. सर, पण टेस्टिंग फक्त टुरिस्ट जावचे ना, तर गोयच्या लोकांचे बरे असा, म्हणजे टुरिस्ट येतात भायल्या. आम्ही अजूनही बी आमच्या पीएचसीच्या जाग्याचेर जो जो वयता सायन सिमटम्स ताका फ्री ऑफ कॉस्ट टेस्टिंग करता. ताच्या खातीर आम्ही अशें न्ही की खंयचे प्रत्येक हॉटेल्स आसतले ज्या ज्या जाग्यार टुरिस्ट रावता त्यांच्यांनी सुद्धा म्हणजे थर्मल गन चेकिंग हे करचे आणि सायन सिमटम्स आढळले आसत जाल्यार तांकां त्यांच्यांनी हॉटेलांत हॉस्पिटलांत जे आसा हे धाडून दिवचे, तांच्योय टेस्टिंग आम्ही करपाची तयारी आसा. आम्ही बॉर्डरीचेर अजून खंयसरूच डिसिजन घेवंक ना,
फक्त प्रत्येक हॉटेल्स जे असतात ज्यांच्या ज्यांच्याकडे हे टुरिस्ट येतात त्यांच्यानी थर्मल स्कॅनिंग ज्याका आम्ही म्हणता किंवा त्याच्यानी टेम्परेचर असं असत झाल्यावर त्यांच्यानी लगेच आमच्या लागच्या PHC त्या टुरिस्टांमुळे धाडून दिवचे. वॅक्सिनेशन आम्ही अबाव 60 आणि 45 to 59 पर्यंत कोमॉबिट कंडिशन्स आमच्या खातीर वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह खूप मोठ्या प्रमाणात चाललेला त्या खातीर या एज ग्रुपात येऊपी सगळ्यांनी जाता तितके बेगीन प्रायमरी हेल्थ सेंटर हाका संपर्क करून त्यांच्यानी वॅक्सिनेशन जो असा जाता तितके बेगीन घेऊचो जेणेकरून या दोन्ही 45 to 59 अँड अबाव 60 हांचे वॅक्सिनेशन जाता तितके बेगीन पुराय गोय राज्यात कंप्लीट करपाचे. प्रायव्हेट हॉस्पिटल्स ॲट प्रेझेंट असा त्या प्रमाणे आमची जी जी प्रायव्हेट हॉस्पिटलांनी एफिलिएशन्स मागलेले वॅक्सिनेशन दिवपाक त्या सगळ्यांकडे आम्ही परमिशन दिले असा तितून त्यांच्यानी प्रायव्हेट वॅक्सिनेशन सुरू असा. इफ ते त्यांच्यानी जर परमिशन घेतलं त्यांच्यानी देऊ येतात. त्या खातीरच तर हांवें सगळ्या लोकांक आम्ही परत एकदा फाईन करप लोकांक हांव म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनाक सगळ्यांक पुलीस आसतले डेप्युटी कलेक्टर ह्या लेवलाचेर परत एकदा इन्स्ट्रक्शन दिता की ज्यांच्या ज्यांच्यानी फाईन वापरूंक ना त्यांच्यानी मास्क वापरूंक ना तांकां फाईन भरची पडटली. लोकांनी मास्क वापरचो कंपलसरी हाज्याच खातीर ॲडमिनिस्ट्रेशन थोडेशें परत एकदा आमकां टायटन करचें पडटलें.